अमेरिकेत बोलावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा कट होता असा धक्कादायक गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं केलाय. हेडलीनं अमेरिकेत शिवसेनेसाठी फंड रेझिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची योजना होती. बाळासाहेबांसह उद्धव आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं होतं. यासह शिवसेना नेत्यांनाही या कार्यक्रमात ठार मारण्याचा कट हेडलीनं आखला होता अशी धक्कादायक माहिती हेडलीनं उलट तपासणी दिली. तसंच हेडलीच्या मनात भारतद्वेषाची भावना लहानपणापासून होती असंही त्यांना स्पष्ट केलं. नरीमन हाऊसमध्ये जे इस्रायली लोक होते त्यांना ओलीस ठेवून इस्रायलच्या पंतप्रधानांवरती दडपण आणून अजमल कसाबची सुटका करावी असा देखील लष्कर तोयबाचा एक प्लॅन होता ही देखील बाब त्यांनी सांगितली. त्याने दुसरी महत्वाची बाब सांगितली म्हणजे इशरत जहा हिच्याबद्दलची माहिती त्याने भारत सरकारच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला दिली होती. अर्थात ही बाब त्याने स्पष्टपणे नाकारली की नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ने तिचं नाव विचारलं म्हणून सांगितलं किंबहुना एनआयएच्या सांगण्यावरून नाव सांगितलं या बाबीचा देखील त्याने इन्कार केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.